हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अँड गुड मॉर्निंग. रे ऑप्टिक्स हा टॉपिक आपला सुरू आहे. रे ऑप्टिक्स मध्ये आपण बघितलेलं आहे आतापर्यंतच्या पॉईंट मध्ये नंबर ऑफ इमेजेस वेन टू मिरर्स आर इन्क्लाइन, त्याच्यानंतर इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर, आणि जेव्हा दोन मिरर एकमेकांना पॅरलल असतील आणि त्या दोन मिररच्या मध्ये जर ऑब्जेक्ट ठेवला आहे तर किती नंबर ऑफ इमेजेस तयार होतील बाळांनो मला सांगा. इनफायनाईट नंबर ऑफ इमेजेस तयार होतात. आणि त्याच्यावरती एक प्रॉब्लेम सुद्धा मी तुम्हाला दिलेला, काय होता सांगा प्रॉब्लेम. तर दोन मिरर सांगितलं होतं पॅरलल आहेत, ही एक मिरर प्लेन मिरर पॅरलल आहे टू दिस मिरर. मिररला नाव दिलं होतं आपण एम वन आणि हिला एम टू दिलं होतं, ओके. आणि ऑब्जेक्ट ठेवलं होतं इथे, ऑब्जेक्ट हा मिरर एम वन पासून 4 मीटर आणि एम टू पासून 2 मीटर वरती आहे. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं, फाइंड डिस्टन्सेस ऑफ फर्स्ट फाईव्ह इमेजेस बाय एम वन, ओके. म्हणजे इथं एम वन आणि एम टू दोन्ही मिरर इनफायनाईट नंबर ऑफ इमेजेस तयार करणार आहेत. तर पहिल्या 5 इमेजेस एम वन ने तयार केलेल्या किती डिस्टन्सेस वरती तयार होतील, ओके. हा फर्स्ट क्वेश्चन होता. त्याच्यानंतर दुसरा विचारला होता तुम्हाला, फाइंड द डिस्टन्स बिटवीन सिक्स्थ इमेजेस बाय बोथ मिरर. म्हणजे दोन्ही मिरर एम वन ने तयार केलेली 6वी, एम टू ने तयार केलेली 6वी इमेज, या दोन्ही इमेजच्या मधला डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं. आणि थर्ड केस मध्ये विचारलं होतं, फाइंड डिस्टन्स बिटवीन फर्स्ट बाय एम वन, एम वन ने तयार केलेली फर्स्ट इमेज, आणि फिफ्थ बाय एम टू, एम टू ने तयार केलेली फिफ्थ इमेज, यांच्यामधलं डिस्टन्स तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं होतं, ओके. आता प्रॉब्लेम ह्याच्या अगोदर तुम्हाला ट्रिक शिकवलेली आहे मी, काय करायचं सांगा. एम वन लिहायचं, ओके, एम टू लिहायचं, बरोबर. एम वन इथे लिहायचं नंबर ऑफ फर्स्ट इमेज, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, ओके. फिफ्थ पर्यंत बघूया आपण, कारण फिफ्थ इमेज पर्यंत डिस्टन्स विचारलेला आहे. तर एम वनच्या खाली एम वन पासून किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे, 4. एम वनच्या खाली 4 लिहायचं. एम टू पासून किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे, 2. एम टूच्या खाली 2 लिहायचं. बरं, डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स किती आहे, 4 + 2 = 6. हे 6 काय करायचं, प्रत्येक वेळी ऍड करत जायचं आहे, बरोबर. म्हणजेच काय करणार सांगा, 4 + 6 किती येणार, 10. 2 + 6 वरचं किती येणार सांगा, 12 येणार. 2 + 6 = 8 येणार. परत आता अजून ह्याच्यात काय करायचं, ऍड करायचं, 8 + 6 = 14, 10 + 6 = 16, 16 + 6 = 22, आणि 14 + 6 = 20, अगेन 20 + 6 = 26, 22 + 6 = 28, बरोबर आहे का. बघा मी काय केलंय, प्रत्येक वेळी काय करत गेलो, ऍड करत गेलो, लिहिताना क्रॉस लिहित जायचं. म्हणजेच हा बघा 4 आहे, ह्या 4 मध्ये हा 6 ऍड केला, इथं 10 आला. म्हणजेच हे झालं, याचा अर्थ काय, तर एम टू पासून सेकंड इमेज 10 मीटर वरती तयार होईल, बरोबर. एम वन पासून सेकंड इमेज किती रे, 2 + 6 = 8. एम वन पासून सेकंड इमेज 8 मीटर वरती तयार होईल, ओके. प्लस परत 8 + 6 = 14, म्हणजे एम टू पासून थर्ड इमेज 14 मीटर वरती तयार होईल. परत काय केलं हे बघा, 10 + 6 = 16, एम वन पासून थर्ड इमेज 16 मीटर वरती. त्याच्यानंतर काय केलं बघा, 16 + 6 = 22, म्हणजेच एम टू पासून फोर्थ इमेज 22 मीटर वरती तयार होईल. त्याच्यानंतर काय केलं बघा, 14 + 6 = 20, एम वन पासून फोर्थ इमेज 20 मीटर वरती तयार होईल. परत काय केलं बघा, 20 + 6 = 26, म्हणजे एम टू पासून फिफ्थ इमेज 26 मीटर वरती तयार होईल. त्याच्यानंतर हे बघा, 22 + 6 = 28, म्हणजेच एम वन पासून फिफ्थ इमेज 28 वरती तयार होईल, ओके. मग सांगा, एम वन ने तयार केलेल्या पहिल्या 5 इमेजेस जे आहेत, ही आहे, ही, ही, ही आणि हे, बरोबर. ह्या 5 इमेजेस एवढ्या एवढ्या डिस्टन्स वरती तयार केले आहेत. म्हणजे ह्याचं जे उत्तर तुम्ही लिहिणार आहे, कसं लिहिणार, पहिली इमेज 4 मीटर वरती एम वन पासून, दुसरी इमेज एम वन ने तयार केलेली 8 मीटर वरती, तिसरी इमेज 16 मीटर वरती, चौथी इमेज 20 मीटर वरती, आणि फिफ्थ इमेज जी आहे ती 28 मीटर वरती, ओके. बघा, 5 इमेजेसचं एम वन ने तयार केलेल्या पहिल्या 5 इमेजेसचं हे डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर विचारलंय काय बघा, डिस्टन्स बिटवीन 6 इमेजेस बाय बोथ मिरर्स. मी अगोदर सांगितलं, हिच्या सहाव्या इमेजेसच्या मधलं डिस्टन्स काढायचं आहे, हिच्या दुसऱ्या इमेजेसच्या मधलं डिस्टन्स काढायचं असेल, म्हणजे सेम इमेजेसच्या मधलं डिस्टन्स काढायचं असेल, तर फॉर्म्युला लावणार 2NA, ओके. एन म्हणजे नंबर ऑफ इमेजेस, ए म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स, 2 × कितव्या इमेजेसचं म्हटलं, 6, ओके.
त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स किती आहे सांगा, 4+2 6, म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं किती येतं बघा, 72, ओके 72 मीटर. आता सगळे डिस्टन्सेस आपण मीटर मध्ये कन्सिडर केले. आता पुढे बघा, फाइंड द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट इमेज बाय एम वन, म्हणजे एम वन ची फर्स्ट इमेज आहे ही बघा, आणि फिफ्थ इमेज बाय एम टू, एम टू ची फिफ्थ इमेज ही आहे बरोबर. या दोन्ही इमेजेसच्या मधलं डिस्टन्स, म्हणजे एम वन ने तयार केलेली पहिली आणि एम टू ने तयार केलेली फिफ्थ इमेज यांच्या मधलं डिस्टन्स काय करणार सांगा ह्याचं उत्तर. तर हे 4 लिहिणं प्लस हे फिफ्थ इमेज किती डिस्टन्स वरती आहे एम टू पासून, 26 प्लस डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स लिहायचं, म्हणजे हे 6 ऍड करायचं, म्हणजे किती होणार सांगा, 6+4 10 प्लस 26 म्हणजे येणार 36. ओके, काय डाऊट आहे का बघा, हा प्रॉब्लेम आपण ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू. आता नेक्स्ट बघा, जर दोन मिरर एकमेकींना काहीतरी अँगल बनवत असतील तर एक्झॅक्ट किती नंबर ऑफ इमेजेस तयार होतात हे कशावरती डिपेंड आहे, तर त्या दोन मिररच्या मधला अँगल किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, मग आपण ह्याच्यावरती प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केलेले आहेत. समजा दोन मिरर एकमेकींशी 30 डिग्री एवढा अँगल बनवत आहेत, दोन मिरर एकमेकींशी 30 डिग्री एवढा अँगल बनवत आहे. आणि ऑब्जेक्ट इथं आहे कुठेतरी, तर त्या ऑब्जेक्टच्या नंबर ऑफ इमेजेस सांगा, नंबर ऑफ इमेजेस सांगा असा प्रश्न जर पडला तर तुम्हाला मी ट्रिक लिहून दिल्यात. काय ट्रिक लिहून दिल्यात तरी सांगा, काय करायचं, 360 ला अँगल बिटवीन टू मिरर्स आपण लेट केला थीटा, थीटाने डिवाइड करायचं आणि जे काय उत्तर येईल ते एम मानायचं बरोबर. एम हे कसं असलं पाहिजे, इंटीजर असेल तरच हे मी आता सांगतोय ते फॉर्म्युले अप्लाय होणार आहे बरोबर. मग एक, इफ एम इज इवन, एम इज कसा असेल रे बाळांनो, इवन इंटीजर असेल, देन नंबर ऑफ इमेजेस, देन नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू काय करायचं, एम मायनस वन करायचं. आणि इफ एम इज ऑड असेल देन काय करायचं, थांबायचं, ऑब्जेक्ट कुठं आहे बघायचं आणि ऑब्जेक्ट बायसेक्टर वरती आहे का नाही हे चेक करायचं बरोबर. इफ ए ऑप्शन, ऑब्जेक्ट इज ऑन बायसेक्टर देन नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू एम मायनस वन जसं वरती केलं तसं. आणि जर ऑब्जेक्ट बायसेक्टर वरती नसेल, ऑब्जेक्ट इज नॉट ऑन बायसेक्टर देन नंबर ऑफ इमेजेस जेवढी डिव्हिजन येणार आहे तेवढीच लिहायची. ओके, म्हणजे हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले कधी अप्लाय करायचे, जेव्हा अँगल बिटवीन टू मिरर्स कितीही देऊ दे तुम्हाला, त्या अँगल बिटवीन टू मिरर्सने 360 ला डिवाइड करा आणि उत्तर जे येतं ते इंटीजर आलं त्याच केसमध्ये ह्या रस्त्याने जायचं, अदरवाइज ह्या रस्त्याने जायचं नाही. ओके, आता हा प्रॉब्लेम दिला बघा, काय सांगितलंय 30 डिग्री, आता 360 ला काय करणार तुम्ही, 30 ने डिवाइड करणार, 0 बरोबर 0 कळून गेले बरोबर. मग हे किती येणार सांगा, 3 म्हणजे 12 येतंय. 12 म्हटल्यानंतर परत बघायचं, इंटीजर आहे हा, येस इंटीजर आहे म्हटल्यानंतर हे आपण ट्रिक वापरू शकतो. मग परत बघा, डिव्हिजन जी आलेली आहे ती एम आहे बरोबर, एम हा ऑड आहे का इवन आहे, इवन आहे. म्हटल्यानंतर नंबर ऑफ इमेजेस किती येणार सांगा, एम मायनस वन म्हणजे येणार 12 - 1 इज इक्वल टू 11 इमेजेस विल बी फॉर्म. आता प्रश्न असा आहे, इफ 360 अपॉन थीटा इज नॉट इक्वल टू, किंवा इज इक्वल टू एम घेऊया, अँड एम इज नॉट इंटीजर, एम इज नॉट इंटीजर बरोबर, जर असा असेल, इथे इंटीजर असेल तर ही ट्रिक अप्लाय करू शकतो. परंतु कधी कधी असा एखादा प्रॉब्लेम जर तुम्हाला दिला, अँगल बिटवीन टू मिरर्स समजा तुम्हाला देतोय मी, अँगल बिटवीन टू मिरर्स इथं ह्याच डायग्राम मध्ये आपण चेंज करूया, अँगल बिटवीन टू मिरर्स जर 50 डिग्री असेल तर मग, आणि ऑब्जेक्ट इथं कुठेतरी ठेवलाय, ऑब्जेक्ट समजा इथं ठेवलाय असं कुठेतरी, ओके मिरर एम वन आहे आणि मिरर एम टू आहे, समजतंय, आणि मिरर एम वन पासून ऑब्जेक्ट जो आहे तो 25 डिग्री वरती आहे, मिरर एम टू पासून 25 डिग्री वरती आहे, म्हणजे अँगल बिटवीन टू मिरर्स किती झाला, 50 झाला, समजतंय. हा, मग आता ऑब्जेक्ट जो आहे तो इथं आहे, एम वन पासून 25, एम टू पासून पण 25, तर ह्या केसमध्ये तुम्ही काय करणार, अगोदर पहिल्यांदा चेक करायचं नेहमी 360 अपॉन थीटा, थीटा किती आहे 50 आहे,
जर हे आपण हे केलं डिवाइड केलं 50 ने 360 ला तर एम जी व्हॅल्यू जी येणार आहे ती कशी येणार सांगा पॉइंट मध्ये येणार आहे बघा तुम्ही कॅल्क्युलेशन करून किती येणार सांगा 7.2 येते का बघा 7.2 येते आणि हे जे आहे हे नॉट इक्वल टू इंटीजर झालं ओके आता तुम्ही किती इमेजेस म्हणणार मग त्याच्यासाठी आता दुसरी ट्रिक मी शिकवतोय व्यवस्थित बघा इफ 360 बाय थीटा इज इक्वल टू एम अँड एम इज नॉट इंटीजर देन व्हॉट वी कॅन डू तर काय करायचं बघा तुम्हाला काहीही करायचं नाही मी अगोदर सांगितलं होतं जेव्हा दोन मिरर एकमेकांना पॅरल असतील तेव्हा नंबर ऑफ इमेजेस आणि डिस्टन्स ऑफ डिस्टन्स बिटवीन एन इमेजेस वगैरे वगैरे करण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक जी सांगितली तीच ट्रिक करायची एम वन लिहायचं इथं एम टू लिहिला मी बरोबर आणि मगाशी काय केलं होतं आपण डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स आपण कन्सिडर करायचो बरोबर हे 4 आहे आणि हे 2 आहे बरोबर एम वन लिहित होतो एम टू लिहित होतो इथं फर्स्ट इमेज इथं सेकंड इमेज असं लिहित होतो तर सेम पद्धत मी अप्लाय करतोय फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ ओके आता माहित नाही मला एक्झॅक्ट किती इमेजेस तयार होत आहेत म्हणून मी इथं अंदाजपणे लिहिलेलं आहे की 5 इमेजेस पर्यंत घेतलेला जर कमी झाले तर कमी वाढल्या तर अजून वाढवू ठीक आहे इथं सुद्धा तसंच करत होतो प्लस इथं काय करत होतो डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स घ्यायचो 4+2 6 ऍड करणार होतो आपण इथं आता काय करायचंय दोन मिररच्या मध्ये डिस्टन्स नाही तर काय सांगा अँगल आहे तोच अँगल ऍड करायचा म्हणजे इथे किती डिस्टन्स अँगल बिटवीन टू मिरर्स 50 हा 50 काय करायचा ऍड करत जायचा ओके आता इथं काय करत होतो एम वनच्या केसमध्ये मिरर एम वन पासून किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे 4 तो इथं लिहित होतो एम टू पासून किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे 2 तो इथं लिहित होतो आता इथं सुद्धा तसंच करायचं एम वन पासून किती डिग्री वरती ऑब्जेक्ट आहे 25 एम टू पासून किती डिग्री वरती आहे 25 ते इथं लिहायचं अँगल 25 25 ओके म्हणजे फर्स्ट इमेज किती अँगल वरती तयार होणार आहे एम वन पासून 25 डिग्री वरती आणि एम टू पासून पण 25 डिग्री वरती तयार होणार आहे ओके आता राहिला सेकंड इमेज साठी आपण काय करायचो इथं क्रॉस करायचो बरोबर 4+6 10 करायचो आणि 2+6 8 करायचो आठवतंय का बघा आता इथं पण तसंच करायचं इथं अँगल बिटवीन टू मिरर्स ऍड करत जायचं बघा मी काय करतो हा 25+50 75 25+50 अगेन इथं 75 म्हणजेच सेकंड ज्या इमेजेस तयार होणार आहेत ते मिरर एम वन पासून 75 डिग्री वरती तयार होईल आणि मिरर एम टू पासून पण किती रे 75 डिग्री वरती तयार होणार परत सेम प्रोसिजर रिपीट करायची 75+50 किती येणार सांगा 125 परत 75+50 125 म्हणजेच ह्या तिसऱ्या इमेजेस पर्यंत झालं परत 125+50 175 अगेन 125+50 175 ओके आता इथपर्यंत आपण ऍड करत आलोय आता सर हे कधीपर्यंत ऍड करत जायचं असा प्रश्न पडला जसं इथं इन्फायनाईट पर्यंत ऍड करत जाणार होतो आपण तसं इथं आपण इन्फिनिटी पर्यंत ऍड करत जाऊ शकत नाही कधीपर्यंत ऍड करत जायचं कधी कुठेतरी थांबलं पाहिजे ऍडिशन त्याच्यासाठी बघा व्यवस्थित मी काय सांगतोय का ऍडिशन आपण क्रॉस करतोय हा 25+50 75 परत 75+50 125 125+50 175 आता हे क्रॉस करत आता समजा आपण अजून ह्याच्यात ऍड केलं अजून जर ऍड केलं 175+50 तर जी व्हॅल्यू येणार आहे ती ग्रेटर दॅन 180 येणार आहे काय सांगतोय बघा मी ग्रेटर दॅन 180 येणार आहे आणि आपल्याला ग्रेटर दॅन 180 ची नको आहे कुठपर्यंत ऍडिशन करत जायचं ऍडिशन शुड लेस दॅन 180 डिग्री ऍडिशन कशी असली पाहिजे शुड लेस दॅन 180 डिग्री तोपर्यंत आपण ऍडिशन करत जायचंय आता लक्षात मग आता हा 175+50 किती येणार आहे 225 इथं जर लिहिलं मी 225 परंतु ऍडिशन कशी असली पाहिजे 180 पेक्षा छोटी असायला पाहिजे हा 175+50 किती येणार 225 इट इज व्हेरी मच ग्रेटर दॅन 180 डिग्री ओके ऍडिशन कशी असली पाहिजे लेस दॅन 180 डिग्री असली पाहिजे म्हणजेच आपण ऍडिशन कुठपर्यंत करायचंय 180 डिग्रीपेक्षा कशी असली पाहिजे ऍडिशन कमी असली पाहिजे तोपर्यंत ऍडिशन आता इथं 175+50 केला तर अगेन 225 होतोय म्हणजे तो सुद्धा 180 पेक्षा जास्त आहे मित्रांनो 180 सुद्धा चालणार नाही लक्षात ठेवा इट इज
इट शुड बी लेस दॅन 180, लेस दॅन 180, ओके. मग आता काय करायचं, इथपर्यंत ऍडिशन करून थांबलोय. आता आता मोजायचं किती झालं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 किती इमेजेस तयार होतील, नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 8, नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 8, जेव्हा अँगल बिटवीन टू मिरर्स किती असेल बाळांनो, 50 डिग्री असेल. समजतंय, काय डाऊट आहे का बघा. आता हा इथं काय केलाय सर, हा जो आहे हा मिरर M1 पासून ऑब्जेक्ट किती डिग्री वरती आहे, मिरर M2 पासून ऑब्जेक्ट किती डिग्री वरती आहे हे दिलेलं असतं का, हा 100% तुम्हाला काय दिलेलं असतं ते प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे, बरोबर. जर अदर देन 25 असता, म्हणजे इकडून समजा 30 आणि तिकडून 20 असतं, तर मग प्रॉब्लेम मध्ये कसा चेंज झाला असता चेक करू आपण. समजतंय, काय करत जायचं, ऍडिशन कुठपर्यंत करत जायचं आहे व्यवस्थित बघा. सेम प्रॉब्लेम देतो मी, मिरर M1, मिरर M2, अँगल बिटवीन टू मिरर्स 50 आणि ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट इथं आहे, हा 30 डिग्री आहे आणि हा 20 डिग्री. घाबरून जायचं का नाही जायचं, पहिल्यांदा चेक करायचं की ते अँगल बिटवीन टू मिरर्स 360/50 बरोबर भाग जातोय का. एम जर आला तर एम नॉट इंटीजर, बरोबर, इंटीजर आहे का नाही, ही पहिली स्टेप आपली. बर, आता नेक्स्ट काय करायचं, जर इंटीजर नसेल डिव्हिजन, तर सरांनी काय सांगितलंय, सरांनी सांगितलंय पॅरल प्लेन मिरर्स असतात, इन्फायनाइट नंबर ऑफ इमेजेसची केस आहे, त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. कसं करणार, M1 M2 लिहिणार इथं, ओके, M1 आणि इथं फर्स्ट इमेज, इथं सेकंड इमेज, इथं थर्ड इमेज, इथं फोर्थ इमेज, बरोबर, असं फोर्थ पर्यंत घेतलं मी. तुम्ही कितीही घेऊ शकता, आता जेवढे इमेजेस येणार तेवढेच, इथं फिफ्थ पर्यंत घेतलं होतं, ऍक्च्युली फोर्थ इमेजेस M1 ने फोर इमेजेस तयार केल्या, M2 ने फोर इमेजेस तयार केल्या, इथपर्यंत झालं. समजतंय, आता बघा इथं फोर्थ पर्यंत घेतोय, फर्स्ट इमेज M1 पासून किती डिग्री वरती ऑब्जेक्ट आहे, 30, हा 30 लिहिला. M2 पासून किती डिग्री वरती ऑब्जेक्ट आहे, 20. अँगल बिटवीन टू मिरर्स किती आहे, 50, हा 50 प्रत्येक वेळी आता ऍड करत जायचं, ओके. हा 50 + 30 किती येणार आहे बाळांनो, 80 येणार, ओके. हा 50 + 20 किती येणार आहे, 70. अगेन 70 + 50 किती येणार सांगा, 120. अगेन 80 + 50 किती येणार आहे, 130. 130 + 50 किती येणार बाळांनो बोला, 180. पण चालेल का, ऍडिशन कशी असली पाहिजे, लेस दॅन 180, म्हणजे हे लिहून चालणार नाही, ओके. 120 + 50 किती येणार आहे सांगा बाळांनो, 170, ओके. म्हणजेच किती इमेजेस तयार झाले सांगा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सात इमेजेस तयार झाले का बघा, सात इमेजेस तयार झालेले तिथं. म्हणजे ह्याचा अर्थ काय, M1 ने किती इमेजेस तयार केल्या, 4, आणि M2 ने मात्र या केसमध्ये किती इमेजेस तयार केल्या, 3च इमेजेस तयार केलेले आहेत, ओके. म्हणजेच ऑब्जेक्ट जर बायसेक्टरवरती असेल नसेल हे सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल. ऑब्जेक्टचं जर त्या मिरर M1 पासूनचा अँगल मिरर M2 पासूनचा अँगल जर चेंज झाला, तरी सुद्धा नंबर ऑफ इमेजेस काय होणार आहेत बाळांनो, चेंज होणार आहेत. समजतंय, ऍडिशन कुठपर्यंत करत जायचं, 180 डिग्री पेक्षा ऍडिशन कशी आली पाहिजे, कमी आली पाहिजे. नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू किती रे, 4 + 3, 7. समजतंय, मग त्याच्यातल्या बाय M1, M1 ने किती तयार केल्या, तर M1 ने तयार केल्या 4, आणि बाय M2 ने किती तयार केल्या, तर M2 ने तयार केल्या 3. समजतंय, आता याच्यावरती अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला देतो, जो आपण फॉर्म्युल्याने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. कोणता बघा, अँगल बिटवीन टू मिरर्स मित्रांनो 30 घ्या, अँगल बिटवीन टू मिरर्स 30 डिग्री आहे, आणि ऑब्जेक्ट जो आहे तो इकडून 20 वरती आहे आणि इकडून 10 वरती आहे. मिरर M1 पासून 20 आणि मिरर M2 पासून 10 डिग्री वरती आहे. किती नंबर ऑफ इमेजेस तयार होतील सांगा, दोन्ही मेथडने सॉल्व्ह करून सांगायचं मला.
बघा फर्स्ट मेथड आहे 360 बाय थीटा ची, 360 बाय 30 किती येणार सांगा, 12 येणार. 12 हा काय सांगा, इवन आहे, इवन इंटीजर आहे. म्हटल्यानंतर काय करणार, नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 12 मायनस 1 इज इक्वल टू 11. ओके, ही झाली आपली बेसिक मेथड. परंतु ही कधी अप्लाय होत नाही सांगा, जेव्हा इथं इंटीजर व्हॅल्यू येत नाही तेव्हा. आता समजा दुसऱ्या ह्या पद्धतीनं अगोदर ह्या एम वन एम टू ह्या पद्धतीने आपण ते उत्तर काढू शकतोय का, सेमच उत्तर यायला पाहिजेत. नंबर ऑफ इमेजेस मध्ये काही चेंज व्हायला नाही पाहिजे ना. बघा चेक करूया, आपण एम वन लिहिला, एम टू लिहिला, प्लस अँगल बिटवीन टू मिरर्स किती आहे, 30 डिग्री आपण ऍड करणार आहोत. इथं फर्स्ट इमेज लिहिली, इथं सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. ओके ठीक आहे, मग एम वन पासून किती डिग्री वरती आहे ऑब्जेक्ट, 20, तो इथं 20 लिहिला. एम टू पासून किती डिग्री वरती आहे, 10, इथं 10 लिहिला. ओके, आता बघा सेकंड इमेज साठी काय करायचं, 20 प्लस 30 किती येणार सांगा, 50, आणि हा 10 प्लस 30 40. ओके, परत थर्ड इमेज साठी काय करणार, 40 प्लस 30 70, 50 प्लस 30 80. फोर्थ इमेज साठी काय करणार सांगा, 80 प्लस 30 110 आणि 70 प्लस 30 100. ओके, फिफ्थ इमेज साठी काय करणार, 100 प्लस 30 130 आणि 110 प्लस 30 140. ओके, अजून ऍडिशन करूया आपण, पुढे ऍडिशन करू शकतो आपण. कधीपर्यंत ऍडिशन करायची, ऍडिशन 180 पेक्षा कमी असली पाहिजे तोपर्यंत ऍडिशन करत जायचं आहे. 140 प्लस 30 170 आणि 130 प्लस 30 160, सिक्स्थ इमेज. आता ऍडिशन करू शकतोय का, 160 प्लस 30 190 आणि 170 प्लस 30 200, म्हणजे इथं आपण ऍडिशन करू शकत नाही. आता इकडने एम वन एम टू ने तयार केलेले 1 2 3 4 5 6 इमेजेस एम टू ने तयार केल्या आणि एम वन ने 1 2 3 4 5 6 इमेजेस एम वन ने तयार केल्या. टोटल नंबर ऑफ इमेजेस किती झाले, 6 प्लस 6 इज इक्वल टू 12. परंतु ह्या फॉर्म्युल्यानुसार जर गेलो तर आपण किती येत आहेत, 11 येत आहेत. म्हणजेच उत्तर कुठेतरी चुकतंय का, तर उत्तर चुकत नाही मित्रांनो. ते काय होतंय, तर ह्या ज्या लास्टच्या दोन इमेजेस, सिक्स्थ इमेजेस आहेत, बघा सिक्स्थ इमेज बाय एम वन आणि सिक्स्थ इमेज बाय एम टू, ह्या मित्रांनो काय होणार आहेत, तर ओव्हरलॅप होणार आहेत. काय होणार आहेत, ओव्हरलॅप होणार आहेत. म्हणून ह्या दोन्हीचे आपण किती कन्सिडर करणार आहोत, एकच. मग सर आम्हाला कसं कळणार की एखादी इमेज ओव्हरलॅप होते की नाही होते, तर त्याच्यासाठी टू चेक ओव्हरलॅपिंग, टू चेक ओव्हरलॅप, ओव्हरलॅप चेक करण्यासाठी काय करायचं, तर लास्टच्या दोन इमेजेस आहेत, एम वन पासून किती डिग्री वरती आहे, एम टू पासून किती डिग्री वरती आहे, दोघांची ऍडिशन करायची. 160 प्लस 170 प्लस अँगल बिटवीन टू मिरर्स किती आहे बघा, 30 इज इक्वल टू 360. जर आला तर त्या ओव्हरलॅप होतील, नाही आला ऍडिशन ह्या तिघांची, तर त्या ओव्हरलॅप होणार नाहीत. ओके, 160 प्लस 170 किती येतं बघा, 330 येतोय, प्लस हा 30 म्हणजे किती येतोय, 360. म्हणून मी काय म्हणतोय, ह्या दोन इमेजेस काय झाल्यात, ओव्हरलॅप झाल्यात. म्हणजे लक्षात आलं, प्रत्येक केसमध्ये तुम्ही काय करायचं, लास्टच्या दोन इमेजेस काय करायच्या, ओव्हरलॅप आहेत का नाही हे चेक करायचं, ओव्हरलॅप होत आहेत का नाही हे चेक करायचं. ओके, मग असं नाही की बाबा एम टू ची पाचवी इमेज आणि एम वन ची सिक्स्थ इमेज हे ओव्हरलॅप होईल का, ह्या तर ओव्हरलॅप होणार नाहीत. कसं होणार, दोन्हीच्या पण सहाव्या सहाव्या ओव्हरलॅप होतील, पाचव्या पाचव्या ओव्हरलॅप होतील, सातव्या सातव्या ओव्हरलॅप होतील. समजतंय, ओव्हरलॅप चेक करण्यासाठी काय करायचं, एम वन ने तयार केलेली सहावी इमेज, एम टू ने तयार केलेली सहावी इमेजेस, ह्या दोघांच्या मधला दोघांच्या अँगलची ऍडिशन करायची, प्लस अँगल बिटवीन टू मिरर्स करायचं. ओके, समजतंय सगळ्यांना ओव्हरलॅपिंग कसं चेक करायचं. आता ह्या पद्धतीने म्हणून काय करणार, ह्या लास्टच्या दोन इमेजेस काय होत आहेत रे, ओव्हरलॅप होत आहेत. म्हणून त्या आपण दोन्ही दोन वेगळ्या न कन्सिडर करता एकच कन्सिडर करायच्या. कसं करणार सांगा, 1 2 3 4 ओके, 5 6 7 8 9 10 आणि ह्या दोन्हीची 1, म्हणजे नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू किती येणार इथं बाळांनो, 11च येणार आहे. समजलं, प्रॉब्लेम देतो बघा. समजा ही एक मिरर आहे आणि ही एक मिरर आहे, एम वन आहे, ही एम टू आहे, आणि अँगल बिटवीन टू मिरर्स तुम्हाला 60 डिग्री दिलाय, आणि इकडून देतोय मी 40 आणि इकडून देतो 20. ओके, आणि फाइंड आउट करायचं आहे नंबर ऑफ इमेजेस, नंबर ऑफ इमेजेस बाय बोथ मेथडने फाइंड आउट करू शकता तुम्ही दोन्ही मेथड. अगोदर 360 अपॉन 60 करा बघू येतो किती,
नंबर ऑफ इमेजेस एक फर्स्ट मेथड 360 अपॉन थीटा, थीटा किती 60, 0 कॅन्सल म्हणजे किती येणार सांगा 6, 6 हा कसा आहे सांगा इव्हन इंटीजर आहे, इव्हन इंटीजर आहे, ठीक आहे. म्हटल्यानंतर काय येणार नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 6 - 1 = 5, ठीक आहे. आता ह्या मेथडने आपल्या दुसऱ्या मेथडने M1 आणि M2 जी कोणती तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, M1 इथं लिहिली फर्स्ट इमेज, इथं लिहिली सेकंड, इथं लिहिली थर्ड इमेज, चालतंय. M1 च्या खाली M1 पासून किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे 40 डिग्री वरती आहे अँगल लिहायचा. M2 पासून किती डिग्री वरती आहे 20 लिहिला. ओके, सेकंड, आता सेकंड साठी काय करायचं, ऍडिशन करणार अँगल बिटवीन टू मिरर्स किती आहे 60, हे ऍडिशन प्रत्येक वेळी करत जायचं. 40 + 60 किती येणार सांगा बाळांनो 100 येणार, 20 + 60 किती येणार 80 येणार. ओके, परत काय करणार 80 + 60 किती येणार सांगा 140 येणार, परत 100 + 60 किती येणार 160 येणार. समजते का सगळ्यांना? आता इथं 140 + 60 जर करायला गेलो मी तर किती येणार सांगा 200 येईल, विच इज ग्रेटर दॅन 180. म्हणजे इथून खालची ऍडिशन आपण करू शकतोय का? ऍडिशन करू शकत नाही. ऍडिशन कुठपर्यंत करायचं 180 पेक्षा कमी व्हॅल्यू असेपर्यंत. आता काय करणार, हे जे आहे शेवटच्या चेक करायचं ओव्हरलॅप होतंय का नाही. प्रत्येक केसमध्ये जर असं येत असेल, तिसऱ्या इमेजेस तयार होत असतील दोन्हीकडून, दुसऱ्या होत असतील, चौथ्या होत असतील, तर तुम्ही ओव्हरलॅपिंग चेक करा. मग काय करणार, ओव्हरलॅपिंग चेक करण्यासाठी ह्याचा अँगल प्लस त्याचा लास्टचा अँगल बरोबर प्लस अँगल बिटवीन टू मिरर्स किती येते बघा, 360 आलं तर ओव्हरलॅप होत आहेत, नाही आलं तर ओव्हरलॅप होत नाहीत. मग किती येणार सांगा 160 + 140 = 300 + 60 = 360, म्हणजेच ह्या दोन्ही काय होत आहेत रे, ओव्हरलॅप होत आहेत. म्हटल्यानंतर त्या दोन्ही पैकी एकच धरायचे, म्हणजे 1, 2, 3, 4 आणि या दोन्हीची 1, 5 नंबर ऑफ इमेजेस किती होत आहेत 5 इमेजेस होत आहेत. ओके, ठीक आहे. एक होमवर्कला देतो तुम्हाला, होमवर्कला घ्या. समजा ही एक मिरर आहे आणि ही एक मिरर आहे आणि ऑब्जेक्ट जो आहे ऑब्जेक्ट बायसेक्टर वरती ठेवतोय मी आणि अँगल बिटवीन टू मिरर्स देतो तुम्हाला 80. ऑब्जेक्ट कशावरती, ऑब्जेक्ट ऑन बायसेक्टर, ऑब्जेक्ट ऑन बायसेक्टर. बायसेक्टर म्हटल्यानंतर काय येणार आहे, इकडून सेम, इकडून 40 असेल तर इकडून पण किती येणार आहे 40. नंबर ऑफ इमेजेस तुम्ही सांगा.